शरद पवार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आज एकाच मंचावर येणार आहे. शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त आज सांगोल्यामध्ये शरद पवार आणि फडणवीस एकाच मंचावर दिसणार आहे. तर पुतळा अनावरण कार्यक्रमामध्ये बोलताना दोन्ही नेते एकमेकांविषयी काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी झाल्यानं विधिमंडळ समित्यांसह विविध महामंडळावरील नियुक्त्यांमध्ये आता भाजप शिवसेनेचा वाटा कमी होणार आहे. तीन पक्षांमध्ये भाजपला 50%, तर शिवसेना 25% आणि राष्ट्रवादी 25% असं वाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विशेषाधिकार समिती, अंदाज समिती, पंचायत राज समिती, आश्वासन समिती, रोजगार हमी योजना समिती असं 29 समित्या विधानमंडळांतर्गत कार्यरत असतात. या समित्यांवरील आमदारांच्या नावांची यादी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संमती घेऊन सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.